पहिल्यांदा उच्च शिक्षण, त्यानंतर नोकरी आणि शेवटी गावी येऊन पुन्हा शेती असा प्रवास हल्लीची पिढी करू लागली आहे. परभणी जिल्ह्यातल्या मोरगावच्या प्रभाकर चव्हाळ यांनी BSc ॲग्री MBA पर्यंतचं शिक्षण घेऊन पुन्हा शेतीचा प्रवास सुरू केलाय. आपण चव्हाळांच्या शेतीतल्या वाटचालीची माहिती जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाणार आहोत. सेलू तालुक्यातल्या मोरेगाव शिवारात चव्हाळ कुटुंबियांची जवळपास 200 एकर शेती आहे. चव्हाळ यांचं एकत्रित कुटुंब आजही एक दिलानं शेती करतंय. चव्हाळांची उच्च शिक्षित नवी पिढी शेतीची धुरा सांभाळते. प्रभाकर चव्हाळ यांनी कृषी पदवी आणि व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन पुन्हा शेतीत नशीब आजमावलंय. माझं शिक्षण BSc ॲग्री परभणी येथून झालेलं आहे. नंतर BSc ॲग्री केल्यानंतर मी लातूर येथे MBA ॲग्रिकल्चर हे शिक्षण घेतले. आमची एकत्र कुटुंब पद्धत असून आमची वडील ओरपाजीत 210 एकर शेती आहे. या शेतीमध्ये आम्ही वेगवेगळे शेतीचे दरवर्षी नवीन प्रयोग करत असतो. तसेच आमच्या शेतीमध्ये जवळपास आज 1-6 एकर पपई आहे, 1-12 एकर हळद आहे व 6 एकर अद्रक व बाकीच्या पिका फळबागांमध्ये सीताफळ, संत्रा, मोसंबी, चिक्कू, पेरू हे पिकाची लागवड केलेली आहे. प्रभाकर चव्हाळांकडे सध्या 210 एकर शेती आहे. यावर कोरडवाहू पिकांबरोबर वेगवेगळ्या बागायती पिकांचं देखील नियोजन ते करतात. यंदा त्यांनी 2 एकरांवर तूर पिकाचं नियोजन केलंय. या पिकाला आधुनिक तंत्राची साथ देण्यात आली आहे. दरवर्षी आम्ही 5-7 वर्षापासून जवळपास आमचं 50-60 एकर क्षेत्रावर कापूस या पिकाचं नियोजन राहायचं. पण कापसाला मिळणारा अनिश्चित भाव व रोगराईचा अटॅक यामुळे आम्ही व मजुराची टंचाई यामुळे आम्ही कापूस या पिकाला त्रस्त झालो होतो. तर म्हणून आम्ही नवीन काहीतरी कापसाला पर्याय कापसाला पर्याय म्हणून तूर या पिकाची निवड केली. तर तूर हे पिकाला कमी खर्च येत असून कापसापेक्षा कमी खर्चिक असून जास्त उत्पादन देणारे पीक आहे. तूर ज्या ठिकाणी घ्यायचो त्या पिकामध्ये पहिले ज्वारी होती. ज्वारीनंतर आम्ही त्या ठिकाणी मेंढपाळाकडून आम्ही जवळपास 15-20 दिवस इथं मेंढ्या बसून घेतल्या. मेंढ्या बसल्यानंतर आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताची चांगल्या प्रकारे मशागत करून घेतली व जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ठिबक अंतरून 10 फुटावर ठिबकच्या दोन्ही साईडने तुरीची लागवड केली. तूर लागवडीपूर्वी चव्हाळ यांनी शेतात मेंढ्या बसवल्या होत्या. यानंतर रासायनिक खतांचा वापर टाळून त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं नियोजनाला प्राधान्य दिलंय. तुरीचं नियोजन करताना त्यांनी ठिबकचा देखील वापर केलाय. कीड नियंत्रणासाठी मात्र रासायनिक कीडनाशकांचे फवारे दिलेत. फक्त आपण उन्हाळ्यातील ज्या मेंढ्या बसवल्या त्या खतावरच हे पीक आलेलं आहे. त्यानुसार आम्ही शेंडा मारल्यानंतर याची ठिबकच्या सहाय्याने आम्ही याला उडीद निघल्यानंतर या शेताची चांगली मशागत तुरीच्या अंतरातील मशागत करून त्या तुरीला पिकाला मातीची भर देण्यात आली. त्यानुसार आम्ही फुलं लागण्याच्या वेळेस आम्ही एक पहिले पाणी देण्यात आले व तूर ही पूर्ण फुलवऱ्यात आली. फुलर द्यायच्या टायमाला आम्ही कीटकनाशकाच्या फवारण्या करण्यात आल्या व दुसरी फवारणी ही शेंग भरताना करण्यात आली व तिसरी फवारणी ही शेंग भरल्यानंतर करण्यात आली. चव्हाळ यांनी तुरीमध्ये उडदाचं आंतरपीक घेतलं होतं. यापासून त्यांना 8-9 क्विंटल उडदाचं उत्पन्न आलंय. उडदाच्या उत्पन्नातून चव्हाळांचा उत्पादन खर्च वसूल झालाय. त्यामुळे तुरीचं पीक आता नफ्यात राहणार आहे. 2 एकरात किमान 25-30 क्विंटल तूर उत्पादन अपेक्षित आहे. आता हे पीक माझे काढणीच्या अवस्थेत आलेले आहे. आता तुम्ही बघू शकता की माझ्या या जवळपास या झाडाला 700-800 हजार शेंगापर्यंत शेंगा लगडलेल्या आहेत. तर माझे या 2 एकर क्षेत्रामध्ये मला अंदाजे जवळपास 30 क्विंटल पर्यंत तुरीची अपेक्षा आहे. तर आज बाजारभाव हमी भाव धरता 5000 रुपये धरता मला 1-1.5 लाख रुपये उत्पन्नाची 2 एकरमध्ये अपेक्षा आहे व खर्च 10000 वगळता मला 2 एकरमध्ये 1,40,000 रुपये उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. तुरीच्या पिकातून 2 एकरात किमान 1-1.5 लाखांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. येत्या काळात तुरीचं क्षेत्र वाढवण्याचा चव्हाळ यांचा मानस आहे. चव्हाळ यांच्या कुटुंबियातल्या महिला देखील त्यांना शेतीकामात मोलाची मदत करतात. आमची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आमच्या घरात सगळे शेती करतात. माझे दीर भाया
मिस्टर माझ्या शेतीच करतात आणि त्यांना आमचा मुलाचा सहभाग असतो. आम्ही नेहमीच शेतामध्ये येतो बायाच्या मागे आणि डाळी पण आम्ही घरीच करतो. तुरीच्या, मुगाच्या, उडदाची खर्चात बचत होते. आमच्या घरच्यांना पण आमचे मदत करतो शेतामध्ये. आठवड्यातून 2-3 वेळेस आम्ही शेतामध्ये येत असतो आणि माझ्या वडिलांकडे पण शेती असल्यामुळे. हल्ली शेतकरी मुलाला मुलगी द्यायला फारसं कोणी तयार होत नाही, पण प्रभाकर चव्हाळ यांच्याशी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या पूजा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेऊन हल्लीची उच्च शिक्षित पिढी शेती आणि शेतकऱ्यांकडे आश्वासक नजरेनं पाहत असल्याचं दाखवून दिलंय. शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेलं आहे. जेव्हा मला यांचं स्थळ आलं होतं तर तेव्हा यांच्याबद्दल एवढी काही माहिती नव्हती, पण यांचं शिक्षण MBA झालेलं आहे एवढं माहिती होतं. आणि त्याचबरोबर ते त्यांना एवढी मोठी डिग्री घेऊनसुद्धा त्यांनी शेती करण्याचं ठरवलं आणि मला त्यांच्या निर्णयाचं खूप अभिमान वाटतो, कारण त्या डिग्रीवरती त्यांना खूप सारे जॉब्स मिळाल्या असत्या आणि ऑफर देखील मिळाल्या असत्या, परंतु त्यांनी घरची शेती आहे आणि तीच शेती कायम टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतात, याचा मला अभिमान वाटतो. जेव्हा सुट्टी असली तेव्हा मी शेतीकडे येतो. शेतामध्ये आल्यावर मला खूप करमत आहे. नवी पिढी शेतीकडे जीवन देणारी मोठी आशादायी यंत्रणा म्हणून पाहते हे चव्हाळ कुटुंबियांच्या उदाहरणावरनं दिसलंय. चव्हाळ यांच्या मित्रांना देखील तुरीचं पीक भरघोस घेण्यात यश आल्याचं मान्य केलंय. यांच्या मोरेगावच्या शेतात आलेलो आहे. त्यांची जे 2 एकर तुरीची लागवड त्यांनी जी केली त्याच्यामुळं आज पाहून मी आश्चर्यचकित झालेलो आहे. एवढं तुरीचं पीक छान आलेलं आहे की त्याच्यामुळं मी ते भारावून गेलो आहे. आणि त्यांच्या अंदाजाप्रमाणे जे त्यांना 30-35 क्विंटल तूर होईल तर खरंच त्याच्यापेक्षाही जास्त होण्याची मलासुद्धा शक्यता वाटते. आणि सर्व शेतकऱ्यांनी कापसाच्या मागणं लागतात तुरीचंच पीक घ्यावं, जेणेकरून त्यांचा उत्पन्नाचा भर पडेल आणि पैसासुद्धा जास्त मिळेल. उच्च शिक्षित तरुणानं आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत केलाय. प्रभाकर यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती पण त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करण्यासाठी केलाय. प्रभाकर यांचा आदर्श मराठवाड्यातील तरुणांनी घेण्यासारखा आहे. राजेश काटकर, साम TV, परभणी.